तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा निवड झालेली आहे. विशेष म्हणजे राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती, तर या कालावधीत त्यांचाच एकमेव अर्ज आल्यानं राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो. एकमेव अर्ज आल्यानं नार्वेकरांची बिनविरोध निवड झालेली आहे. राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदी आता राहुल नार्वेकरच असणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. आम्ही 11:30 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो. आमचं महाविकास आघाडीचं एक डेलिगेशन आम्ही त्या ठिकाणी होतो. महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे की विधानसभेचं अध्यक्षपद हे निर्विरोध निवडून आलं पाहिजे आणि ती परंपरा कायम राहावी या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईन एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो.